महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष याची चर्चा गल्ली ते दिल्ली झाली पण त्यापेक्षाही जास्त चर्चा रंगली ते या सत्ता संघर्षामागच्या एका व्यक्तीची ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतलं बंड ते राज्यातलं सत्तापालट एकनाथ शिंदेच्या नावाची जोरदार चर्चा झाली पण याच एकनाथ शिंदेच्या एन्काउंटरचा प्लॅन होता आणि यामागे वरून हालचाली झाल्याचा दावा एका शिवसैनिकांनी केला आणि एकच खळबळ उडाली आता हे प्रकरण नेमकं काय का एकनाथ मारण्याचा कट रचण्यामागे कोणाचा हात होता जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपचा हात धरला या बंडापासून ठाकरे विरुद्ध शिंदे हे विळ्या भोपळ्याचं वैर सध्या पाहायला मिळतंय शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट दोन्ही गट वारंवार एकमेकांविरोधात आरोपांची राळ उडवून देतात दोन्ही गटाकडून राजकीय आणि वैयक्तिक आरोप प्रत्यारोपही केले जातात शिवसेनेत फूट पडून वर्षभरापेक्षा जास्त कालावधी आता उलटून गेला मात्र आजही अनेक मुद्द्यांवरून सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट आपापसात आप भिडताना दिसतात त्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठा गौप्तस्फोट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आणि उद्धव साहेब देत होते तर शिंदे त्यांच्या हातचं घेतलं अशी टीका केली राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांनी मोठा दावा केला आणि शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट वादात आणखीनच भर पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्यांकडून एन्काउंटर घडवून आणण्याचा डाव होता आम्ही उद्धव ठाकरेंच्या हातचं घेतलं नसतं तर आज कदाचित एकनाथ शिंदे जिवंत दिसले नसते असा दावा करत गायकवाडांनी सगळा घटनाक्रमात सांगितला। आता हे प्रकरण आहे जेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा कडक भूमिका घेतली त्यामुळे नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे मारण्याची धमकीही दिली होती शिंदेच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून राज्य सरकारनं तत्कालीन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी बैठक बोलावली त्यावेळी एकनाथ शिंदेना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत चर्चा झाली मात्र उद्धव ठाकरेंनी मातोश्री शंभूराज फोन करून शिंदेना झेड प्लस सुरक्षा देऊ नका असे आदेश दिले होते त्यांच्या जीवाचे करण्याचा सरकारचा कट होता एकनाथ शिंदे यांना मारण्यासाठी नक्षलवाद्यांच्या तोंडी द्यायचा आणि त्यांना संपवायचा हा कट होता असा खळबळजनक आरोप गायकवाडांनी केलाय यानंतर शंभूराज देसाईनीही संजय गायकवाडांच्या सुरात सूर मिसळला एकनाथ शिंदेंना एकदा नाही तर दोन वेळा धमकीची पत्र आली होती पत्र त्यावेळी पोलिसांकडे दिली शिंदेच्या परिवाराचाही त्यामध्ये उल्लेख होता झेड प्लस सुरक्षा द्यायचं ठरलं होतं एकनाथ शिंदे धमकी आली तेव्हा मंत्रालयात बैठक झाली यावेळी बैठकीत असं ठरलं होतं की एकनाथ शिंदेना झेड प्लस सुरक्षा द्यावी आणि एकनाथ शिंदेच्या कुटुंबियांना झेड दर्जाची सुरक्षा द्यायला हवी नंतर फाईल अंतिम मान्यतेसाठी उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आली पण त्यांनी सीएम कार्यालयाकडून सुरक्षेबाबत निर्णय घेतला नाही अधिवेशन संपलं त्यामुळे कोणताही निर्णय या संदर्भात झाला नाही आणि ही, ना ही, ही वस्तुस्थिती असल्याचा दावा शंभूराज एकीकडे ठाकरे गटाकडून अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे आता शिंदेच्या जीवाला धोका असूनही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांची सुरक्षा नाकारली या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जातात संजय गायकवाडांच्या आरोपाचा रोख महाविकास आघाडीकडे आणि विशेषतः उद्धव ठाकरेंकडे असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगतेय पण गायकवाड्यांच्या आरोपात तथ्य किती या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे का यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्युब चॅनल ला सब्स्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका